आईस पुत्र प्रिय आईस सगळे नमस्कार. पत्र लिहिण्यासाठी कारण की आमच्या टीचरांनी तुला पत्र लिहायला सांगितले. मी तुला पत्र लिहित आहे. आई तू माझ्यासाठी खूप कष्ट करते. तू सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती कामच करत असते. कधीतरी आराम करत जा, तुला मी मदत करतो पण तू करू देत नाही. तू शाळेत जातेस तेव्हा मला कळवत नाही. तूच माझे जग आहेस. तुला एवढं काम कसं येतं गो? मला तर थोडं थोडंच येतं. शिकव ना. तुला तू मला रागवले की मला वाईट वाटते. प्लीज तू रागवत जाऊ नको ना. पण ती माझीच चूक असते. तुझ्याशिवाय जीवन नाही. बरोबर म्हणतात ग आई म्हणता पावे देव. तसे तुला म्हणले तर ते अगदी शोभून दिसेल. जर तू नसती तर मीही नसते. तर त्याच्यासाठी थँक्यू. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आई तूच माझा आत्मा आहे, तूच माझा ईश्वर. आई तुझ्यासाठी जेवढे बोलावे तेवढे कमी. आई तू मला खूप खूप जास्त आवडते. तुझाच लाडका अभिलाष. पत्र प्रिय आई सप्रेम नमस्कार. पत्र लिहिण्याचं कारण की आमच्या टीचरांनी तुला पत्र लिहायला सांगितले म्हणून मी तुला पत्र लिहित आहे. आई मला लवकर उठवते, माझी शाळेची तयारी करते. तू सकाळ व संध्याकाळी अभ्यास घेते, माझा डब्बा करते. आज मला तू चवळीची भाजी केली, तिला मी खूप आभारी आहे. आई तू मला खूप आवडती. तुझ्यावर खूप प्रेम करते. तू मला लाडाने हाक मारते. मला खूप आनंद वाटतो. तुझी कपूर.